नमस्कार मित्रांनो, मी रोहित डोळस। पुन्हा एकदा आजचा माझा ट्रेड, माझे ट्रेडबुक तुम्हाला मी दाखवणार आहे, लाईव्ह ट्रेड। माझा मी आज काय पोझिशन घेतली होती आणि त्याच्यात लॉस झाला की प्रॉफिट झाला, चला आपण बघूया। मित्रांनो, मी ट्रेडबुक ऑलरेडी ओपन करून ठेवले। मी मित्रांनो काल तुम्हाला सांगितलेलं, काल माझा एक लॉसचा ट्रेड होता, तो पण मी टाकला होता। तेव्हा मी म्हणालेलो मी ICICIच्या डीमॅटमध्ये काही ओव्हरनाईट पोझिशन घेतल्यात, अर्थात मी इंट्राडेमध्ये पण एक छोटीशी पोझिशन आज घेतली, त्याच्यात पण प्रॉफिट झाला। तर मित्रांनो, मी 2 दिवसाची ट्रेडबुक लावलेली आहे, बघा 19 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंतची। तर ऑरविंदो फार्मामध्ये मी केलेलं आहे सकाळची ट्रेडिंग इंट्राडेची, आणि ह्या सगळ्या माझ्या कालच्या पोझिशन होत्या, ज्या बायच्या होत्या, बँक निफ्टीच्या होत्या काही, आणि त्या मी सॉरी ह्या कालच्या आणि आजच्या, हे बघा इथे 20 मे आहे, इथे 19 मे दिसते तुम्हाला, 19 मे 19 मे 19 मे 19 मे 19 मे, 20 मे 20 मे 20 मे आणि 20 मे, आणि या 2 20 मे इंट्राडेच्या आजच्या सकाळच्या पोझिशन्स आहेत। ओके, तर मी तुम्हाला एक्सेलकडे घेऊन जातो। आता मी एक्सेलमध्ये हे सगळं काही टाकलेलं आहे। ओके फ्रेंड्स, एक्सेलमध्ये हां बनवलं मी जस्ट एक्सेल आता। तर मित्रांनो, मी काल सेल केला होता मार्केट बंद व्हायच्या आधी, निफ्टीचा 9200चा कॉल सेल केलेला, 150 क्वांटिटी, जास्त केली नव्हती कारण आपली ओव्हरनाईट पोझिशन होती, त्यामुळे रिस्क असते त्याच्यात थोडीशी। तर सकाळी तो मी 11 रुपयाला कवर केला, म्हणजे 2 रुपयाचा डिफरन्स मिळाला, 312 रुपये प्रॉफिट झाला। त्याच्यानंतर खालचा पुट पण मी विकलेला, 12 रुपयाला विकलेला, तो एकदम कमी झाला, तो 5 रुपयावर कवर केला, तिकडे 7 रुपये प्रॉफिट मिळाला, इकडे 1100 रुपये मला ऑलमोस्ट प्रॉफिट झाला। त्याच्यानंतर बँक निफ्टीचे मी 2 कॉल आणि पुट, 1 कॉल आणि पुट दोन्ही साईडचे मी विकले होते, 25 रुपयाला सेल केलेला हा 80 क्वांटिटी, म्हणजे 4 लॉट, आणि ते 19 रुपयाला खाली मी त्याला कवर केला आणि 5 रुपये त्याच्यात फायदा झाला, 450 रुपये प्रॉफिट झाला। आणि निफ्टीच्या 16000 खालचा जो पुट होता तो फार कमी झाला, कारण मार्केट ओपन झाल्याबरोबर मी हे कवर केले, मार्केट ओपन झाल्यावर वरती गेलं, तुम्हाला मार्केट पण मी दाखवतो आता। हा 9 रुपयाला कवर केला आणि 16 रुपये माझा ह्याच्यामध्ये डिफरन्स मिळाला, इकडे 1300 रुपये। आणि सकाळी मी एक पोझिशन घेतलेली स्टॉकमध्ये, अरबिंदो फार्माचा चार्ट बघून मला वाटला आता हा वरती ब्रेकआउट देऊ शकतो, पण थोडा उशीर झाला मला घ्यायला कारण चार्ट्स बघताना, त्यामुळे ठीक आहे मी लवकर निघालो बाहेर, हरकत नाही, पण त्याच्यात 1200 प्रॉफिट झाला, 62 पैशाचा प्रॉफिट झाला। क्वांटिटी म्हणून मी जास्त ठेवलेली, कारण मला समजलं होतं थोडीशी पोझिशन घ्यायला उशीर झाला आहे, त्यामुळे छोटा मूव्ह आपल्याला घ्यायचा आहे। मित्रांनो, जेव्हा पण छोटी मूवमेंट घ्यायची असते तेव्हा क्वांटिटी जास्त ठेवायची, लक्षात ठेवा। ओके, तर 1240 रुपये त्याच्यात मिळाले आणि 4400 रुपयाचा प्रॉफिट दिसतो आहे, लॉस वगैरे कुठेच झाला नाही। आणि क्रूडमध्ये मी अजून ट्रेडिंग केली नाही। तर मित्रांनो, तुम्हाला एकदा टाईम दाखवतो मी, आता 14:12 म्हणजे 2:12 झालेत, 20 तारीख आहे, तर रेकॉर्ड करतो आहे मी आता तुम्हाला। समजा जर मी पोझिशन घेतली संध्याकाळी, कारण क्रूडमध्ये संध्याकाळी पण मार्केट ओपन असतं, त्यावेळेस मी जर घेतली प्रॉफिट झाला तर असाही हा व्हिडिओ मी इव्हनिंगमध्ये टाकेल, त्यावेळेस मी ह्याच्यामध्ये क्रूडचा प्रॉफिट जॉईन करेल आणि स्क्रीन रेकॉर्डिंग पण करेल मित्रांनो। तर बघा हा ऑरबिंदोचा चार्ट आहे, बघा अजून पण वर गेला आहे आणि त्यांनी ब्रेकआउट केला इकडे, पण मी ह्या कॅन्डलला इथे त्याला रेझिस्टन्स होता, जर आपण इकडे लाईन टाकली। मित्रांनो, आज मी हे दुसरं जरा ट्रेडिंग व्ह्यू वापरतो आहे, कारण माझा investing.com थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे मी इथे बघितला आज चार्ट। ओके, अरे कुठे गेला, तर ही ब्ल्यू लाईन तुम्हाला दिसते, थोडी आपण त्याला थिक करूया, आय थिंक आता दिसेल तुम्हाला, हे बघा ही ब्ल्यू लाईन दिसते तुम्हाला, आता मी त्याला डार्क केली। हा ऑरबिंदो फार्माचा 15 मिनिटाचा चार्ट आहे, तर तो चार्ट सकाळी मी पाहिला, मला तिकडे ऑपॉर्च्युनिटी दिसली, मी लगेच एंटर केली कुठेतरी इकडे, 1 सेकंड फ्रेंड्स, थोडा छोटा झाला, हां इथे मी कुठेतरी एंटर केली, कारण इथे लागून तो खाली आलेला, परत वरती कॅन्डल गेली खाली आलेला। ओके, आता परत वर चालले, पण आता मी परत ह्याच्यात एंट्री करणार नाही, कारण एकदा आपला प्रॉफिट झाला की झाला, त्याच्यामध्ये परत एंट्री करून लॉस करू घेणं म्हणजे मूर्खपणा ठरेल, अर्थात। पण आता हा स्ट्रॉंग मला वाटतो आहे, हा जाऊ शकतो इथपर्यंत जास्तीत जास्त, तेवढा जाणार नाही किंवा इथपर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकतो। आता किती चाललं आहे बघा, 687 चाललं आहे,
690 पर्यंत जाऊन परत खाली कदाचित फिरेल असो मित्रांनो। तर हा ब्रेकआउट होता, इथे मी बाय केला होता आणि माझा प्रॉफिट तुम्हाला मी आज दाखवला। सध्याचा हा जर आणखी काही पोझिशन घेतल्या तर मी दाखवेल, प्लस मी जर ओव्हरनाईट पोझिशन्स परत जर घेतल्या माझ्या दुसऱ्या डिमॅट अकाउंटमध्ये ICICIमध्ये किंवा कुठे, तर त्या पण मी तुम्हाला दाखवेल। तर इंट्राडेची ही पोझिशन होती, या ॲक्च्युली माझ्या ओव्हरनाईट पोझिशन होत्या, पण एका रात्रीसाठीच होत्या। म्हणजे इंट्राडे तर म्हणताना येणार, पण म्हणजे 7-8 तासापेक्षा कमीमध्येच ह्याला एक्झिट केलं मी। काल मार्केट क्लोज होताना घेतलेल्या ह्या 3:30 वाजता 3:15 आणि मग आज मी त्याला सकाळी 10 वाजताच्या आतच एक्झिट करून टाकलं आणि हा प्रॉफिट माझा सकाळचाच होता। सकाळीच मला एवढा प्रॉफिट मिळाला 3,041 रुपये। नंतर मी एक ट्रेड घेतला ऑरबिंदो फार्माचा, तिकडे 1,200 रुपये मिळाले आणि नंतर मी आता शांत बसलो मित्रांनो, म्हणून मी लवकर रेकॉर्डिंग करतो आहे आणि मी इव्हिनिंगमध्ये व्हिडिओ टाकेल मित्रांनो। तर मित्रांनो, जाण्याच्या आधी, लॉस प्रॉफिट खेळाचा हिस्सा आहे पण आपल्याला शिकून काम करायचं आहे, त्यामुळे जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो। नक्कीच माझा ऑनलाईन कोर्स तुम्ही करा, त्याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस मी समजवलेलं आहे, सगळे इंडिकेटर्स त्याच्यामध्ये मी समजवलेले आहेत आणि तुम्हाला त्याच्यातून खरोखर इंट्राडे चांगल्या पद्धतीने करता येईल। मला बऱ्याच स्टुडंट्सचा पण मला तसा चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक येतो आहे, ते पण मी जर जमलं तर टाकेल मित्रांनो। आणि माझा फ्री कोर्स जर तुम्हाला करायचा असेल, फ्री कोर्ससाठी तुम्ही माझ्या वेबसाईटवर जा, www.rohitdolas.com, मराठीमधून फ्री कोर्स आहे, अर्थात ऑनलाईन कोर्ससुद्धा मराठीमध्येच आहे मित्रांनो। पण इतर भाषेत जर कोणाला शिकायचं असेल तर मी क्लासरूम शिकवतो, किंवा लाईव्ह शिकायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा। पण अर्थात ऑनलाईन कोर्स मराठी लोकांनी नक्की घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही परत परत रिपीट करून व्हिडिओ रिवाइंड करून पुन्हा पुन्हा बघू शकता, प्लस माझा संपूर्ण सपोर्ट गायडन्स तुम्हाला नेहमी मिळेल, डिमॅट अकाउंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्ससोबत मिळतील। नक्की लॉकडाऊनचा फायदा करा मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे, असा लॉकडाऊन कदाचित जन्मात परत मिळणार नाही। जे काय तुमच्या आवडीनिवडी आहे, जे काय तुमचे छंद आहे, जे काय तुम्हाला महत्त्वाचं वाटतं, ज्याच्यातून तुम्ही 2 पैसे पण कमवू शकता, अशा सगळ्या गोष्टी ह्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला शिकायच्या आहेत। जर शेअर मार्केट त्याच्यातले एक असेल तर नक्की पाऊल पुढे टाका आणि आजच कोर्स बाय करा। नमस्कार मित्रांनो, मी रोहित डोळस परत एकदा तुमच्यासमोर आलेलो आहे। त्याचं कारण म्हणजे मी सकाळचा व्हिडिओ दुपारी आता 2 वाजता रेकॉर्ड केल्यानंतर मी पुन्हा 2 पोझिशन घेतल्या। बघा, 3:15 वाजले, 3:16:20 लाईव्ह पोझिशन्स आहे, लाईव्ह तुमच्यासमोर मी स्क्वेअर ऑफ करेल आता आणि मग आपण त्याच्या ह्याच्यामध्ये जोडूया प्रॉफिटमध्ये। मी डीमॅट अकाउंटमध्ये आहे, माझे ऑलरेडी लॉग्ड इन आहे। हे बघा मित्रांनो, ह्या तुम्हाला दिसत आहेत पोझिशन्स इथे, ओके, इकडे बघा 5 रुपये झालेले आहे, इकडे 1,000 रुपयाचा प्रॉफिट आहे आणि इथे 1,200चा प्रॉफिट आहे, ओके। बघूया परत एकदा PNL ऑन प्रॉफिट 1,245 आणि इथे आहे 9 रुपयाला विकलेला आहे, आता 5 रुपये झालेला आहे, इथे 975चा आहे। तर ठीक आहे, मी आता स्क्वेअर ऑफ करतो सगळ्या पोझिशन्स तुमच्यासमोर आणि तो प्रॉफिट तिकडे आपण ॲड करूया, प्रोसीड, ओके फ्रेंड्स। आता लिमिटमध्ये आज दिसणार नाही कारण कालच्या पोझिशन्स होत्या ना, त्या ओव्हरनाईट होत्या, त्यामुळे ते झाले। आपण ह्याच्यामध्ये बघूया, आपण ट्रेडबुकमध्ये बघूया आजच्या। हे बघा, ही आजची ट्रेडबुक आहे तुमच्यासमोर, ही ट्रेडबुक आहे 20 तारखेची, आत्ता जस्ट आलो मी। आपण ती पोझिशन्स शोधूया, ह्या कालच्या होत्या, आत्ताची पोझिशन शोधूया आपण आणि त्याचा डिफरन्स काढूया आणि तुम्हाला दाखवतो मी कुठे गेला। 8,800चा, हां, 21 मेचा 8 रुपीज 50 पैसेचा जो होता आपल्याला तो, हां, 8,800चा पी आहे बघा, इथे गेलेला आहे तो 300 क्वांटिटी। हे 300 क्वांटिटी ज्या होत्या ना, त्या आत्ताच्या आहेत। हे बघा, हा पी दिसतोय तुम्हाला, म्हणजे पुट, 8,800चा पुट 8 रुपयाचा 4 रुपयाला विकला। आपण एक्सेलमध्ये टाकू लगेच, ओके, हे नंतर टाकतो मी आता सेल 300 क्वांटिटी। प्राईस किती होती आपली, 8.50, 8.50 आणि आपली बाय किती होती,
बाय कितीवर केली आपण, अर्ध्यावर म्हणजे 50% प्रॉफिटवर, 4.40, 4.40, ओके। हा तुमचा झाला बाय 300 क्वांटिटी, ओके। आणि आपला काय होता, आपला पुट होता, तो टाकू आपण इकडे। निफ्टीचा पुट होता कितीचा होता आपला, 8800 होता, ओके, 8800 होता। ओके फ्रेंड्स, तर आता ह्याचा आपण डिफरन्स काढूया। ₹4 आणि कंट्रोल सी, इकडे कंट्रोल वी करतोय। तुमच्यासमोर मी मित्रांनो सगळं लाईव्ह करतोय, एक्सेल पण तुमच्यासमोरच बनवतोय आज मी आत्ता, कारण मी म्हणालो आता या ट्रेडमध्ये उद्यापर्यंत थांबायची गरज नाही। तर हा इंट्राडे ट्रेड झाला मित्रांनो, इंट्राडे मी आत्ता घेतली होती पोझिशन थोड्या वेळापूर्वी, ₹1200 इकडे तुम्हाला दिसत आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण निफ्टीचा कॉल होता, हा कितीचा होता बघूया आपला, 9300 ₹9.50, 9300, 9.3, ओके। सेल 300 क्वांटिटी, कितीला सेल केलेला बघा आपण, 9300 ट्रेडबुकमध्ये तुम्हाला दिसतंय। कुठे गेला, वन सेकंड फ्रेंड्स, मला बाय दिसतंय 9300 क्वांटिटी, हां हा काय इथे आहे, सॉरी, 9.10 सेल केलेला, तो वरती आला बघा, क्लोज करेपर्यंत वरती आला, तो एवढा तो शाण आहे, क्लोज करेपर्यंत वरती आला, ₹5 दिसत होता तो ₹6 क्लोज झाला। मित्रांनो एवढा फास्ट मुवमेंट असतात बघा, ह्या 9.545 दिसलेले बघा क्लोज झाला कितीवर, 6.50 झाला, म्हणजे वरती मोठा स्पाईक आला पटकन वाटतं, ठीक आहे हरकत नाही। तर 6.50 हा 9300 ₹9 सेल केला, खाली कवर केला 6.50, ₹6.50, याचा आपण डिफरन्स काढूया, कितीचा डिफरन्स आहे, ₹2, ओके। आणि ह्याचा आपण हे काढू आता, ₹700, ठीक आहे हरकत नाही। पण ह्या ट्रेड मित्रांनो 15 मिनिटाचाच होता मला वाटतं फक्त इंट्राडेचा, आणि आपण आता त्याचं टोटल करू, ओके। आपण ह्याला इथपर्यंत घेऊया, ठीक आहे, F15, ओके फ्रेंड्स, F2, तर हा झाला प्रॉफिट आजचा। पहा मित्रांनो 6951 प्रॉफिट आहे दिसतोय तुम्हाला। तर मित्रांनो बघा, लॉस झालेला तोही दाखवला, प्रॉफिट झाला तोही दाखवतोय, लॉस प्रॉफिट खेळाचा हिस्सा आहे, चांगलं शिकून काम कराल तर प्रॉफिट होऊ शकतो। आज किती छान वाटतंय बघा, कुठल्याच ट्रेडमध्ये लॉस नाही झाला आज, कुठल्याच ट्रेडमध्ये, अर्थात छोटा लॉस असेल तर हरकत नाही, मोठा प्रॉफिट पाहिजे आपल्याला। 6451 तुम्हाला दिसतंय इकडे, लॉसचा कॉलम खाली आहे, आणि मे बी इकडे आपण तो ॲड करूया, ओके। तुमच्यासमोर लाईव्ह दाखवलं मी आता क्लोजिंग करताना, कारण बऱ्याच वेळेस माझ्याकडून काय होतं, मोमेंट कळाला मित्रांनो आता काय झालं, मोमेंट निघून जाते म्हणून मी, कारण 15 मिनिटाचा मोमेंट असते, मी पटकन म्हणून केला, अर्थात इथे मी स्टॉप लॉस वगैरे काय लावला नव्हता, मी जस्ट स्क्रीनच्या समोर होतो, लगेच मी तुमच्यासाठी म्हटलं रेकॉर्डिंग करूया, आता रेकॉर्डर ऑन केला आणि ते केलं मी, आणि ते शक्य पण झालं अर्थात। असो, तर आपण इथे 1230 टाकूया, आणि इथे आपण टाकूया 780। क्रूडमध्ये मी काहीच ट्रेडिंग केली नाही आहे, आय डोंट थिंक आता मी करेलसुद्धा, आता मी झोपून जाईल सरळ मित्रांनो। असो 6491 हा प्रॉफिट आहे आजचा। तर मित्रांनो नक्की ऑनलाईन कोर्स करा, तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी करू शकता, शिकलं तर नक्कीच तुम्हाला प्रॉफिट होईल। थँक्यू सो मच मित्रांनो, आपण उद्या भेटूया।